राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे, त्यामध्ये अकोला जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्ण वाढतच आहेत। हे प्रमाण शहरापेक्षा खेड्यात खूप झपाट्याने वाढत आहे। जिल्ह्यातील माजी सैनिक परिवार मधून लस मिळण्यासाठी मागणी प्रशासन दरबारी करीत आहेत। सैनिकांच्या नावावर राजकारणात लोक खूप मोठ्या मोठ्या गोष्टी करतात आणि सैनिकांचा त्याग समर्पण साहस शौर्य याचा आठवण करून देतात, पण अशा महामारीच्या वेळेस हा वर्ग नेहमी उपेक्षित राहतो। सैनिकाच्या कुटुंबियांना प्राधान्याने लस देण्याचे आवाहन त्रिदल सैनिक युनियनचे जिल्हाध्यक्ष देवीदास कासगे, विदर्भ प्रमुख संतोष चरहाटे, उपाध्यक्ष शंकर पतोड, बर्शी कली तालुका अध्यक्ष अवि खडे, सचिव रवींद्र चित्रे, पातूर तालुका अध्यक्ष नीलखत, माजी सैनिक दत्ताभाऊ ढोरे पतिंगे, सुभेदार अर्जुन बुधनेर, तसेच जिल्ह्यातील वीर नारी माजी सैनिक यांना लस मिळावी अशी मागणी होत आहे। सैनिकांच्या त्यागाचा विचार करून शासकीय हॉस्पिटलमध्ये त्यांना सन्मानाची वागणूक द्यावी। एनसीएन न्यूज करिता काझी मेहंदी हसन, हातरून, अकोला।